नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय महत्त्वाची बातमी आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस तुम्ही बघू शकता आजची तारीख आहे पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत आपण बघणार आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून हा आपल्याला परिपत्रक आपल्यासमोर दिसतो आहे ठीक आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपले महाराष्ट्राचे जे डी जी पी होते संजय पांडे साहेब त्यांची त्यांना जस्ट आपण बघितलं होतं की रजनीश शेठ हे त्यांच्या जागी आलेले होते डी ते जे पी म्हणून तर ते पुन्हा त्यांचं रिटायरमेंट झालेलं नव्हतं अजून त्यांचे काही महिने बाकी आहेत तर त्याच्यासाठी त्यांना पुन्हा कुठलं पद मिळतं याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं संजय पांडे साहेबांना महाराष्ट्राचे जे डी जे पी होते आधीचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं त्यांना आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्त या दर्जावरती बसवलेलं आहे किंवा हे पद त्यांना देण्यात आलेलं आहे आणि जे हेमंत नगराळे आदी चे आपले पोलीस महासंचालक सुद्धा राहिलेले होते आणि मुंबईचे जे आयुक्त होते पोलीस आयुक्त होते त्यांची बदली पुन्हा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इथं झालेली आहे म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की मुंबई पोलीस आयुक्तपदी ब्रोन मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडेसाहेब आलेले आहेत अतिशय महत्त्वाचं म्हणजे अगदी म्हणू शकतो आपण की वर्दीतला देव माणूस आपल्याला पुन्हा एकदा मुंबईच्या आयुक्तपदी बसलेल्या दिसून येत आहेत ठीक आहे अतिशय महत्त्वाचा बदल होता आपल्यासाठी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा संजय पांडे साहेबांनी पांडे खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं लवकरच पोलीसवरती लागण्याची शक्यता आहे तशी त्यांनी हालचाली त्यांच्या कार्यकाळामध्ये डीजी पी असताना केलेल्या होत्या ठीक आहे बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट आ... आपल्या पोलीस भरतीच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी सिद्धेश्वर हडबेस सरांचं जे पस्तीस हजार जम्बोचं जे पुस्तक आहे हे पस्तीस हजार जम्बो पुस्तक तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये घटकनिहाय वर्गीकृत असे सखोल विश्लेषण दिलेलं आहे अगदी गणित बुद्धिमत्ताचं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे तुम्ही जर याच्यामध्ये पाहिलं तर हे भारतीय प्रकाशनाचं पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेस सरांचं साधारणतः दोन हजार चारपासून ते दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजे लेटेस्ट एकवीसपर्यंत तुम्हाला सगळेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये अगदी टॉपिकनुसार विश्लेषणाच्या माध्यमातून याच्यामध्ये दिलेल्या आपल्याला दिसून येतात नक्कीच तुम्ही हा पुस्तक महाराष्ट्रातील सगळ्याच पुस्तक विक्रेत्यांकडे हा उपलब्ध आहे तिथून घेऊ शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन परचेस करायचा असेल तर तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सुद्धा वापर करून या पुस्तकाला बघू शकता किंवा घेऊ शकता ठीक आहे आणि डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिले त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता ठीक आहे बघा आजचा अपडेट अतिशय महत्त्वाचा होता अपडेट तुम्हाला समजला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनसुद्धा सुद्धा दाबा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील ठीक आहे धन्यवाद